नमस्कार. तर बापू आलेत आमचे. बापू 2 दिवस झाले नव्हते. काय म्हणता बापू? काय नाही, मुंबईला गेलो होतो. 85 साली मुंबईला गेलो तू. त्याच्या डोळे बदल झाला. किती दिवस झाले गेले तुम्ही? हा, जेव्हा या समजी गिड होतो मेवण्याबरोबर, त्याच्या ट्रकचा घोटाळा झाला. ते सामान आणायचं जुनं, तिथं लय हाय अहो मुंबईच्या खालत 20 किलोमीटर. त्या गावाचं नाव माझ्या नाही देणार. आपण कवा तरी जायचं होय त्याच्यामुळं. आणि हरपीट काय किती सांडलं. दळण आणाय गेलो सकाळी हो. आणि पोळ्या करायचा आम्हाला अडचण आली. आमची चुलती ती वारली सखी चुलती, त्याच्यामुळं मग पोळ्या हे केल्या नाही. त्या आपलं असू द्या कसं असेल तसं. हो असं काय नाही. हे म्हणते कुठं गेलता लाकडीला. हे म्हणते दळाना राहायला बाकरीनं गवय हो. आता हिने केली गुळगुळीत फरशी म्हणून जुळतया. कालवण घट असल्या ते भांडा असं सारलं ना असं असं तरी हळूच येईल. आणि ह्याचा हिता हाय ठेस काढायचो ग. परत नाही आणलं दळून तरी सरकून का देणार ती. होय काय करावं ना. रागा रागाने का देईना कोणी. तसं नाही बापू कोण रागा नाही. पण त्यातला भाग सांगतोय तुम्हाला. मागच मग आम्ही एवढं केलं असतं का? नाही की काय नाही लय जप्पर मला. म्हणून तर मी गुणाचे आहेत म्हणून आणले ते. काय बापू जुन्या घरी होत. एक किस्सा सांगते. पडलं होत आणि बापूला दिवसाचा एक खांडा पाणी लागायचं प्यायला. तंबाखू खायचं खिडकीत ना पिचकारे मारायला तंबाखू खायचं. मी काय करायची माहितीये, 10 मिनिटाला किंवा 15-20 मिनिटाला बापूला एक तांबे आणून द्यावं लागायचं. मी तिथं हेच करायची. खंडात बापूंच्या ह्याला नेहून मांडायची. घ्यान काय मारायचं नाही. पाणी मला पाण्याशिवाय मला जुळतच नाही. भाकरी कमी पण पाणी आधी प्यायचं. आणि आता पण त्यांच्या उश्याला 2-3 संध्याकाळी 2 बाटल्या बाजव असते त्या उश्याला भरून. तर मधीच येते बघा आमचे राजश्री. आणि मधीच पिणारा पाणी आणि भरून आण म्हणल्या कुणी हो. आणि काय करावं का पिते का नाही का खरं बोलायचं. लबाड नाही हिरी पाडले ते म्हणून तरी पाणी घेते ते करते. सुना एकाद माझ्या टपुरीवर बसाय लोक बोलत जाऊ नाय माणसाचं. ह्या पुरी देखता वाहिलं बोला नका तू. नाही कळाय पाहिजे का नाही कसं बोलाव सासून. खोट नाही जमत तुला अजिबात नाही. हा असं द्या कसं असेल तसं. कुठलं पोरी पोरी खोट बोलत नाही. हा आणि काय नाही सुखी राहसंदी. आता ऊन पडलंय बघा. आता पाऊस बंद झाला. आता ऊन आहे. हा आता निघेल. आता हे श्रावण संपल्या बाहेर पौर्णिमा झाल्याच्या पुढं. हा समध्यांना ती कमेंट टाकत्यात मला. आका नागपूरचे म्हणून लिहिते त्या बापूच लय पट्ट म्हणल्या. आणि मी असाच बोलतो समध्यालाच पट्ट बोलणं माझं. हा असो द्या मग. अण्णा तुझं काय आंघोळ केली का? हा मग आहे. नाही तर गोळ्या खात जा आपल्या आंघोळीच्या. दादा आमचा 9वीला गेलाय बर का. आता टोमॅटो चटणी केली चपाती केलेल्या आहेत. पोळ्या काय नाही. आता कसं करायच्या अडचण आली. मी पिणी लावून बसलो होतो. सगळं झालं पण रात्री अचानक झालं. ती 8-7 वाजता झाला तर आहे ना. 5:30 हा ते आमच्या गाठ घ्याय गेल्या होत्या. मी तिथंच होती हिरब. हा हा काल नाही का आम्ही उपा हे वारुळावून हे जाऊन आलो. वारुळावून आले करायचं खाल्ले की गेले होते आत्ते. आम्हाला पर कळलं 7:30 वाजून गेले होते तेव्हा कळलं आम्हाला. होय बापूला म्हणलं. तर बापू म्हणलं सकाळ जाऊ आपण. बापू एकटंच गेलं. म्हणलं मग तिथं घरीच भाकरी बेसन भाकरी बेसन हे केलं. आणि मग परत मी तिकडे घ्यायला ह्याला. तर असू द्या बाय सगळ्यांना. त्याच्यामुळे नाहीत केल्या पोळ्या.
कशा पोळ्या करायच्या सुता काय आम्हाला पोळ्या खात नाही खात उगा अण्णा नाहीत खात बापू नाहीत खात परत मी खे नाहीत खात दाजी नाहीत खात यांना मी म्हणलं तुम्हाला काय करायचं ते करीत जा दोन दिवस का खाय ना बाबा पण आम्हाला काय म्हणत जा आधीच अश्विनी म्हणली पोळ्या करावं का आमचं ठरलं होतं कालच यावेळेस किलोभर डाळ टाकायची आणि पोळ्या करायचं चाललं होतं माझं नात्याचं दोन दिवस करता येणार काय करायचं आपल्या आत्या बायला वर्षे कवर ह्या त्या बाई गेल्या हा जावा जावा होत्या म्हणत सख्या जावा जावा होत्या आणि आत्याची चुलत बहीण बी होती सख्खी चुलत बहीण होती हा चुलत बहिणी जावबी तुमच्या बहिणी तुम्ही सख्या बहिणी जावा जावा चुलत बहिणी चुलत जावा जावा होत्या त्यांची मावशी बिन चुलती बी म्हणला आता त्यांना तर गावतोय का नाही पण गावलं आलं की बापू टायमाला बापूंनी फोन केला होता की असं ते चालल्यात भाकऱ्या आता त्यांच्या तिला नाही येत का ट्या कपडे तिच्या सासूला जमत जमत नाही धुयाला तिला कपडे कपडे लय होती ती कवाच नाही म्हणत की जुनं मला कटाळा आला नाही तिला पहिल्यापासून सवय ती तिकडे जरी होती ना तरी सगळ्यांच्या आधी आंघोळ्या म्हणजे मला माहिती पहिली तळ्यावर जायची धुयाला हो तिला धुण्याचा लय नादे तिला म्हणजे कस मला मग ती स्वयंपाकाचं काय वाटत नाही ती सगळं बाहेरच करती ना एका जागेवर बसून आपलं बरं तिला सांगावं लागतं गुंड्याला तेवढं संभळ नाही तर मला ते गुंड्यात लावीत बसावं लागेल कापडाच्या काय करावं काय बोलता कधी बोलल्या ते गुंड्या बापा असं बोलते आमचं ते उद्या काय बोललो आता तुटले त्या योग म्हणून म्हणतोय उद्या मम्मीने अशी चेष्टा करायला पाहिजे बापूंची कपडेच नाही धुतली पाहिजे स्वतः दोन म्हणलं पाहिजे असं बोलत उलट तसंच करावं लागल काय एवढं धुतय विकरू सारखी किती काल धुणं धुती बादल्याची बादल्या धुणं धुती कवा कट म्हणते का त्या तुमचं तुला धुवून टाका तरी तिला तसं बोलायचं म्हणलं मग मला राग येतो बरोबर आहे की खरंच बोललं पाहिजे खोटं बोललं की राग येतो मग आराम सहन होत नाही मला मग खोटं बोलल्या राग येतो अण्णा चालता तर आता काय बापू आज दारी बिरी काय औषध भाजी संपली आता बापूंची पण त्याला रोप आधीच आणायला सांगायला पाहिजे रोप आधीच आणायला पाहिजे तर असू द्या व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय सगळ्यांना आत्यांच्या चालल्यात भाकरी पाणी आपण लालाय फोन तिकडे पोरींच्या चालल्यात काय झालं का काय झालं तुम्हाला येत चल बर 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 मी आता मी आवण्याला फोन करतो येऊ नको म्हणून मग मारू हो चल 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 लवकर आंघोळ केली बाळा मग डोकं ही विचारायचं असत तू तसं घालू लावलं मी त्या कपडे आंघोळ केल्या गेत वाटते का तर डोकं द्यायचं होत तर म्हणली मी कालच शॅम्पू लावून डोकं धुतलंय काय म्हणली शॅम्पू लावून बरं चला आता डोके विचारते तुमचं शॅम्पू लावून डोकं धुतलं हो जातील की आज शाळेत चल कपडे द्यायचे राहिलेले इथं उद्या कोणतं वार आहे मंगळवार आईचा वार आहे काय उद्या शनिवार आहे कोणतं वार आहे उद्या शनिवार शुक्रवार शनिवार झाल्या रविवार रविवार झाल्या बुधवार बुधवार म्हणजे सोमवार